आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबाजानी दुरानी साहेब, आमच्या पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवारजी या कार्यक्रमाला इथं मुद्दाम उपस्थित असणारे आणि ज्यांचा आज पक्ष प्रवेश आपल्या सर्वांच्या घर वापसी म्हणा पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय ते ओबीसी सेलचे यापूर्वी अध्यक्ष राष्ट्रवादीचे होते जे आमचा पक्ष कुठल्यावर दुसऱ्या बाजूला गेले होते पण बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा त्यांनी हा निर्णय घेतला आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं ते आमचे ज्येष्ठ नेते ईश्वर बाळबुदेजी, बापू महाजन, चंद्रशेखर शाहू, दत्तात्रय अनारसे, दत्ता माइंदळे या ठिकाणी त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपस्थित असणारे ओबीसी सेलचे त्यांच्या पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी यादी बरीच मोठी आहे ते सगळेच पदाधिकारी त्याचबरोबर आमच्या देवदत्त निकम यांच्या मतदारसंघातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आशुतोष हिंगे उद्योजक आहेत आणि सोसायटीचे संचालक पण आहेत. युवक अध्यक्ष निखिल चव्हाण देशमुख, त्याचबरोबर युवक कार्याध्यक्ष प्रवीण हिंगे, मनोज हिंगे, विनोद हिंगे, त्याचबरोबर शरद फुलसुंदर, युवक उपाध्यक्ष सुजय पांडुरंग, गोपाळ सुनील हिंगे, मच्छिंद्र जाधव, विजय हिंगे, सर्वच त्यांच्यावरून मगाशी त्यांचा उल्लेख केला ते सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर दिलीप गोरे बीडचे माजी नगराध्यक्ष, माजी उपसभापती संजय गव्हाणे बीडचे आणि फिरोजभाई पठाण ज्यांनी आताच आपल्या समोर मनोगत व्यक्त केलं, अशोकराव पांडे कामगार नेते या सर्वांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय त्या सर्वांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आम्हाला विशेष आनंद होतोय की ईश्वर बाळबुदे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी सेलचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली जी चाललेली होती त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्या 12 भवितेदारांना एकत्रित करण्याचं काम अनेक वर्ष केलं आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं ही कामगिरी केली. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ते आमचा पक्ष दोन पक्षात विभागला त्यावेळी दुसऱ्या बाजूला ते काही कारणानं थांबले पण मला बरेच दिवस त्यांची आठवण व्हायची की ईश्वर बाळबुदे का नाही. नागपूरला गेल्यावर प्रत्येक वेळा मी चौकशी करायचो पण मला मनापासून आनंद झाला काही दिवसापूर्वी त्यांचा निरोप आला की मला काही इकडे योग्य वाटत नाही, मी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची आम्हा सगळ्यांना सवय आहे, वेगळ्या कुठल्या पद्धतीनं विचारसरणीकडे जाणं हे आम्हाला जमत नाही आहे, आम्ही बराच प्रयत्न करून बघितला पण वळत नाही आहे आणि म्हणून मला परत यायचंय. हे त्यांचा निरोप आल्यावर आजचा दिवस ठरला आणि आज त्यांनी कोणतीही चर्चा न करता आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर प्रवेश केला. मी त्यांचं पक्षाचा अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो. ते जुनेच आहेत, अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या नेमणुकीची आणि बदलाची कहाणी आपल्याला सांगितली ती शब्दशः खरी आहे आणि त्यामुळं ते पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राहावेत
म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. भुजबळ साहेबही त्या प्रयत्नात होते. सगळ्याच गोष्टीला नेहमीच यश येतं असं नाही. काही गोष्टी घडल्या आणि बाळबुद्धे साहेबांना पाय उतार व्हावं लागलं आणि ज्यांना गेलं ते परत गेले. त्यामुळं आम्हाला या ठिकाणी काळबंडींच्यावर जबाबदारी द्यावी लागली. काळबंडी कुठे गेले? आणि आमच्याकडे अतुल वांदिलेंसारखे तरुण युवा नेते हळूहळू तयार झाले. आमचे तळेगावचे अतुल इकडे बसलेले आहेत राऊत, ते तयार झाले. असे अनेक कार्यकर्ते पवार साहेबांच्या मदतीसाठी या पक्षात राहून काम करते झाले. पण आज आपण ईश्वर बाळबुद्धेजी परत आलात. तुम्ही पक्षात इतके वर्ष काम केले की या मधला वर्ष 6 महिन्यांचा काळ हा कंडोन करतो की नाही तसं आम्ही कंडोन करू. मी तुम्हाला या निमित्तानं एवढंच घोषित करू इच्छितो की पुन्हा पक्षात पूर्वीसारखं तुम्ही काम करा. पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून आपल्याला जबाबदारी आम्ही देणार आहोत. आणि त्याप्रमाणे आज आपल्याबरोबर जे आलेले आहेत ते कसे सहभागी करून घ्यायचे पक्षाच्या विविध स्तरावर हे तुम्ही सांगाल. त्याप्रमाणे रवींद्र पवार साहेब तशी कारवाई करतील. पण तुम्हा सर्वांचं स्वागत करताना एक मनापासून आनंद होतो की अलीकडच्या काळात आता बरेच दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते पवार साहेबांच्या पासून मधल्या काळात लांब गेलेले काही परिस्थितीमुळे ते सगळे आता हळूहळू पक्षात परत यायला लागलेले. आणि त्यांना लक्षात आलेलं आहे की राजकारण हे विचारसरणीचं असावं लागतं. राजकारण हे फक्त सत्तेचं केलं तर ते फार काळ टिकत नाही. आणि शरद पवार साहेबांनी शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी कधी सोडली नाही, त्याच भूमिकेनं ते काम करतायत. आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रात एवढ्या वयोवृद्ध नेत्याला तरुण समजून माणसं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत, कारण आम्हा सगळ्यांना लाजवेल एवढी आज त्यांनी गती घेतलेली आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये भिंगरी लावून ते महाराष्ट्रभर फिरतायत. आणि म्हणून पुन्हा एकदा नुसते राष्ट्रवादीतून पलीकडे गेलेले नाही तर अन्य पक्षातलेही नेते आज त्यांची विचारसरणी पटल्यामुळं राष्ट्रवादीत परत यायला लागले. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातले असंख्य तरुण कार्यकर्ते आशुतोष शिंगे आणि बाकीचे सगळे हे आज देवदत्त निकम यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केले. सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. देवदत्त निकम यांनी संघटना मधली पडदड झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि जपली आणि वाढवली आणि त्या भागातल्या जनतेचा विश्वास देवदत्त निकम यांनी संपादित केला. कुणी त्यांना काहीही केलं तरी लोक त्यांच्या बरोबर आहेत असा आम्हा सगळ्यांना अनुभव आला आणि विश्वास आला. त्यासाठी देवदत्त निकम यांच्या बरोबर आपण सगळे आज इथं आलात. सगळे आंबेगाव तालुक्यातील मान्यवर तरुण नेत्यांचं मी मनपूर्वक पक्षात स्वागत करतो. पक्षात तुम्हाला योग्य सन्मान देण्याचं काम हे देवदत्त निकम आणि आमचे जिल्हा अध्यक्ष बापू शेवाळे हे नक्की चांगल्या पद्धतीने करतील असा विश्वास मी बाळगतो. कोल्हे साहेबांना आंबेगाव मधून आपण 11,000-11,500 मताधिक्य दिले. आंबेगाव मधून कोल्हे साहेबांना विधानसभेत 11,500 मताचं मताधिक्य आपण दिलं आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जे काम केलं तिकडे राहून ते आता इकडे राहून चांगल्या जोरदार आणि उघड पद्धतीनं करा आणि आमचं लीड अधिक वाढवाल. 11,000-22,000 करा असा बाळगतो. दिलीप गोरे हे बीड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष होते, जिल्हा परिषदेचे सदस्य होते, कृषी उत्पन्न बाजार समिती बीडचे माजी संचालक होते. वेगवेगळ्या ठिकाणी नारायणगडावर विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याबरोबर त्यांच्याबरोबर संजय गव्हाणे, फिरोजबाई पठाण, अशोकराव पांढरे हे सगळे बीड शहरातले आणि बीड जिल्ह्यातले मान्यवर नेते पक्षात आज प्रवेश करत आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या आगमनामुळे
महाविकास आघाडीच्या बैठक सुरू व्हायला वेळ होतोय, त्यामुळे 2 वाजताची बैठक असल्यामुळं मला ताबडतोब तिकडे जाणं आवश्यक आहे. पण बाबाजानी दुरानी या ठिकाणी उपस्थित राहिले. बाबाजानी दुरानी यांनी देखील मधल्या काळामध्ये एक ठाम निर्णय घेतला आणि पवार साहेबांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला. हळूहळू महाराष्ट्रातले सामान्य नेते, कार्यकर्ते आणि राज्यस्तरावरचे नेते हे सगळेच पवार साहेबांनी जी मेहनत घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याला प्रतिसाद द्यायला लागले आहेत. आणि मला आज विश्वास आहे की तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने येणारे दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असतील आणि या पक्षात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.